तीन फेब्रुवारीला हिंगणघाट येथे झालेल्या घटने घटनेमध्ये एक प्राध्यापिका अंकिता नावाच्या या प्राध्यापिकावर भर चौकामध्ये पेट्रोल टाकून तिला जाळण्यात आलेले आहे आणि आठ दिवसापूर्वी तिची जगण्यासाठी एक आशा निर्माण होती की हे जगेल पण तिने आठ दिवसा आज तिचा मृत्यू झालेला आहे आणि अशा या घटनेमुळे अशा घटना परत परत व्हाव्या नाहीत किंवा या घटनेची पुनरावृत्ती व्हावी नाही यासाठी सरकारने अशा गुन्हेगारीस आडा निर्माण करावा किंवा ह्याच्यावर गुन्हेगारीस म्हणजे खूप कठोर शिक्षा देण्यात यावी आणि समाजानेसुद्धा महिलांकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा समाजाप्रती सन्मानतेचा असावा आणि या घटनेमुळे तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यात आणि संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडालेली आहे आणि अशा अशा घट अशा घटना घडतात आणि त्या तेवढ्यापुरत्या मर्यादित होतात म्हणून आज परत परत अशा घटना घडू नये यासाठी आता नवीनच म्हणजे आंतरराष्ट्रीय ज्या चॅनल्स आहेत आणि ज्या पिक्चर्स आहेत आता नुकतंच उदाहरणार्थ छपाक हा पिक्चरामध्ये जे ॲसिड हल्ले होतात मुलींवर जे ॲसिड हल्ले होतात या हल्ल्याचं उदाहरण दिलं जाते का की बा महिलांवर ह्या हल्ल्यामुळे पुढे त्यांची काय दयनीय अवस्था होते आणि त्यांचा चेहरा कसा विद्रूप होते यासाठी उदाहरणार्थ म्हणून पिक्चर दाखवण्यात आलं पण त्याची पुनरावृत्ती आज लोकांची मानसिकता बनलेली आहे का की मुली आज मुली या समानतेच्या युगामध्ये महिलांना समानतेच्या युगामध्ये आज आरक्षणाची नाही तर संरक्षणाची गरज आहे त्यामुळे आज आंतरराष्ट्रीय चॅनल्स मला तरी असं वाटते की आंतरराष्ट्रीय चॅनल्स आणि असे पिक्चर्समधून मुलं मुली त्याच्यामधून काय घेतात त्याचा हा दुष्परिणाम म्हणून हिंगणघाटची जी अंकिता या ह्याच्यात बळी पडलेली आहे ते आपल्याला आज उदाहरण दिसत आहे आणि अशा घटना वारंवार घडू नये यासाठी सरकारने सुद्धा कठोरतेचे पाऊल उचलावे आणि खरोखरच महिलांना सुरक्षिते सुरक्षिततेसाठी असे पाऊल उचलावे आणि अशा घटना घटना घडू नये यासाठी आळा बसवण्यात यावा आणि महिलांसाठी खरोखर सुरक्षितेसाठी आज मुलामुलींना प्रबोधनात्मक आणि शालीनतेचे कुलन कुलीनतेचे मुलींनाच नाही तर मुलांनासुद्धा असे धडे देण्यात यावे जेणेकरून ह्या गोष्टी परत परत घडतील नाही अशी मला तरी अपेक्षा आहे आणि या निंदनीय गोष्टी हिंग हिंगणघाटच्या ज्या मुलीला आज या बडी बडी पडलेली आहे आज तिचा मृत्यू झालेला आहे तिला खरंच म्हणजे अशा घटना घडू नये आणि तिला एक आदरांजली म्हणून अशा म्हणजे घटनांना खरोखर आळा बसला पाहिजे धन्यवाद